नमस्कार आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे जनसेवा चषक दोन हजार एकवीस या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीची गोलंदाजी जनसेवा विकास समितीची फलंदाजी तर भाजपचे यष्टीरक्षण उपस्थितांना पाहायला मिळाले जनसेवा चषक दोन हजार एकवीस या डे नाईट फुलपिच टेनिस बॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज बुधवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी पार पडला बॅट बॉल स्टंप आणि खेळपट्टीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजा करून भव्य चषकाचे अनावरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हस्ते पहिल्या सामन्यासाठी टॉस उडवण्यात आला खेळादरम्यान दुखापत झाल्यास रुग्णवाहिकेसह वैद्यकीय सेवेचीही सोय आयोजकांनी केली आहे तळेगाव एम आर डी सी रोडलगत कातवीतील यशवंत क्रिकेट मैदानावर नव्याने तयार केलेली खेळपट्टी सुसज्ज मैदान प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था रात्रीच्या सामन्यांसाठी प्रकाश योजना समालोचन अशा प्रकारे तयार केलेल्या क्रिकेटमय वातावरणाचा मोह उपस्थितांनाही आवरता आला नाही म्हणूनच शहर सुधारणा विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे गोलंदाजी करत असताना उपनगराध्यक्ष सुशील सैंगाने यष्टीरक्षक म्हणून थांबले होते तर जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे फलंदाजी करत होते तर नगरसेवक गणेश खांडगे आणि गणेश काकडे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले होते नगर परिषदेतील तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींचा मैदानातील एकत्र खेळ पाहण्याचा आनंद उपस्थितांनी घेतला वीरचक्र मित्रमंडळ आणि नगरसेवक निखिल भगत स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सौजन्याने जनसेवा विकास समिती आयोजित क्रिकेट सामन्यांच्या प्रसंगी आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष उपस्थित होते या स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरण समारंभ सव्वीस डिसेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक कल्पेश भगत यांनी दिली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाजने सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद